आता पाहूया कसा रंगला विधानसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राजेंद्र शिंगणे अजितदादांची साथ सोडणार, तुतारी हाती घ्यावी अशी 99% जनतेची इच्छा, उद्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार शिंगणेंची भूमिका। स्वार्थासाठी जिथे गगन ठेंगणे ते हे महाभाग डॉक्टर राजेंद्र शिंगणे, तुतारी हाती घेण्याबाबत शिंगणेंच्या भूमिकेनंतर अमोल मिटकरींची खोचक टीका। माढ्यातील अजितदादांचे आमदार बबन शिंदेंची दुसऱ्यांदा शरद पवारांसोबत भेट, बबन शिंदे आणि पवारांचा एकाच गाडीतून प्रवास, शिंदेंची विधानसभेच्या तिकिटाची मागणी। महायुतीनं मराठा समाजाला सवलती दिल्या, मराठा समाजाला देणारा कोण आणि फसवणारा कोण याचा विचार करावा, मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगीनं आवाहन। काहीच केलं नाही, ज्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर केला, मराठा समाजाला वंचित ठेवलं, त्यांच्याबद्दल जरूर त्यांनी या निवडणुकीमध्ये विचार केला पाहिजे, देणारा कोण आणि आम्हाला फसवणारा कोण। शिंदेंनी दिलेला शब्द पाळला नाही, शिंदेना कोण काम करू देत नाही हे माहित नाही, जरांगे पाटलांची टीका। तो शब्द तुम्ही खरा करून दाखवलाच नाही किंवा तुम्हाला खरा करून दिला नाही, मी तुम्हाला वाचितच सांगितलं होतं शिंदेचं गुलाल उधळायचा नको। शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे अंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीला, ज्योती मेटे बीड विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक। जरांगे उद्यापासून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार, 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची बैठक, जरांगेंची माहिती। माजी मंत्री महादेव जानकर महायुतीची साथ सोडणार, जागावाटपात विचारात घेतलं नसल्यानं निर्णय, सर्व 288 जागांवर लढणार, 2 दिवसात पहिली यादी जाहीर करणार, महादेव जानकरांची घोषणा। ना महायुतीवर ना मवियावर नाराज, आमच्या चौकात आम्हाला आमची औकात बघायची आहे म्हणून स्वबळाचा नारा, महादेव जानकरांकडून स्पष्ट।